आपल्या बरोबर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे सध्याची रणधुमाळी कशा प्रकारची सुरू आहे? फर्स्ट क्लास, एकदम आरामात मस्त प्रचार चाललाय. आणि प्रचार आम्ही इलेक्शनच्या वेळी नाही करत, आमचा 5 वर्ष प्रचार चालू असतो. 5 वर्ष आम्ही लोकांबरोबर असतो, 5 वर्ष आम्ही काम करत असतो. मग त्याच्यामुळे आम्हाला परीक्षेची भीती वाटत नाही, अभ्यास चालूच आहे. गेले अनेक वर्ष एक हाती तुमची सत्ता होती, आता इथे नालासोपाऱ्यामधून तुमच्या मुलाच्या समोर जे आहे प्रदीप शर्मा, एन्काउंटर स्पेशलिस्ट, यांना उमेदवारी देण्यात आली. अवघड जाते हे एन्काउंटर स्पेशलिस्ट नाही, खुनी, कोणत्या तरी गँगच्या सुपाऱ्या घेऊन खून करणारा, पैसे घेऊन खून करणारा, दुसऱ्या कोणत्या तरी लोकांना झोपेतून उचलून आणून गोळ्या हातकड्या घालून गोळ्या मारणारा, त्याच्यामुळे काही हे नाही मिळत. आता परवाच्या एका पेपरमध्ये आलाय 53 कोटीचं ड्रग्ज पकडलं, त्यांना मदत हा प्रदीप शर्मा करायचा. आता मला हे कळत नाही, वसईवाले किंवा आपले नागरिक ज्या ड्रग्ज डीलरना, आणि सरळ आरोप आहे मोठ्या पेपरमध्ये का ड्रग्ज डीलरना हा हेल्प करायचा. आता मला तुम्ही एक सांगा, ड्रग डीलरना हेल्प करणारा आपल्या पोरांचं भवितव्य काय राहणार यांच्या ड्रग्जमुळे? आणि अशा माणसाला खुनी, दरोडेखोर, स्वतःच्या बायकोच्या पोरींच्या नावावर ज्यांचे डान्स बार आणि बेनामी डान्स बार क्लब, किती क्लबमध्ये किती डान्स बारमध्ये पार्टनरशिप आहेत ते बघा. आणि अशा त्या क्लबमध्ये ड्रग्ज विकले जातात, अशा माणसाला निवडून देणार का? लोक तेवढी मूर्ख नाहीत. त्याचप्रकारे काय सांगाल, तुमच्या सोबत निवडणुकीमध्ये कट रचला जातोय, तो कट नेमका कोणता आहे, त्याबद्दल काय तुम्ही पत्र व्यवहार केले? कट नाही, एक शिवसैनिकांना मारण्याचा कट होता, सिंपत्ती मिळवण्याकरता. रॅली वगैरे असेल त्यावेळी एखादा कोणता तरी शूटर गोळी चालवेल, बॉम्ब अशी होईल का प्रदीप शर्मावर हल्ला करायला गेलेला, परंतु शिवसैनिक शहीद झाला. म्हणजे स्वतःच्या स्वार्थाकरता एखाद्या शिवसैनिक, साध्या शिवसैनिकाला मारायचा, 117 मारल्यात, 118 मारण्या मेल्याने याला फरक पडत नाही, परंतु एखादा शिवसैनिक. आणि 2 दिवसांनी एखादा हजर होऊन बॉम्ब करणार होता का हितेंद्र ठाकूरनी, म्हणजे तो कबुली जबाब देणार होता का, हा हल्ला मला हितेंद्र ठाकूरनी करायला लावला, सांगितला, पण चुकून तो शिवसैनिक मिळाला मला प्रदीप शर्मा. या प्रकारचा स्वतःच्या स्वार्थाकरता ज्या शिवसेनेने तिकीट दिलं त्याच्याच शिवसैनिकाला मारण्याचा यांनी कट केलेला. काय सांगा, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, शेवटचा प्रश्न, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि निवडून येईल का? लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. स्वतः यांनीच सांगितलं का 3 वर्ष जेलमध्ये असताना 2.5 वर्ष मला एकनाथ शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये ठेवलं, आता कर्माला हात मारावं, एकनाथ शिंदे साहेबांना पालकमंत्री असल्या क्रिमिनलला मदत करण्याकरता केलं का? आणि तो हॉस्पिटलमध्ये पण नव्हता, हा दुनियाभर फिरायचा, दुनियाचे उलटे सुलटे धंदे, ड्रगचे धंदे करायचा, त्याच्यामुळे लोकांचं हे नाही. आमचा प्रचार एकदम चांगला चालला आहे आणि 5 वर्ष आम्ही करतो, प्रतिसाद चांगलाच आहे. धन्यवाद सर, एचडब्ल्यूशी बातचीत केल्याबद्दल. आरोप प्रत्यारोप तर निवडणुकीच्या काळात होतच राहतात आणि अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते विरार नालासोपारा या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धनंजय दळवी, एचडब्ल्यू मराठी न्यूज, मुंबई.